शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयवंतराव पवार यांचा वाढदिवस काल अनेकविध कार्यक्रमांनी संपन्न झाला। जयवंतराव पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी काल कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री रावसाहेबजी खेवरे हे देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काल संगमनेरात आले होते। जयवंतराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या अनेकविध कार्यक्रमांचा वृत्तांत। अभिनंदन शहर प्रमुख झाला आनंदाचा वाढदिवसानिमित्त आनंदाई मनापासून शुभेच्छा आणि बार बार दिल ये गाए, बार
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार आमचे दादा त्यांचा आज वाढदिवस, तर वाढदिवसामुळे आमच्या घरात सकाळपासूनच येणाऱ्या जाणाऱ्यांची लगबग चालू असते। त्या दिवशी सगळं घरामध्ये एका सणासारखं वातावरण होत असतं आणि दादांचा स्वभाव म्हणजे सगळ्यांना धरून चालण्याचा, त्याच्यामुळे लोक फार त्यांच्याकडे पण आवडीने येतात वाढदिवसाच्या दिवशी। आणि त्यांना त्यांचे भाऊ त्यांना सुद्धा तेवढंच त्यांच्याबद्दल प्रेम असल्यामुळे आमच्या घरातल्यांचे सगळेजण त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे। आणि सामाजिक आणि राजकीय कामगिरी पण त्यांची तशी असल्यामुळे सर्वच जणांना तेवढा त्यांचा वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा। त्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी घाडगावला एक कार्यक्रम होता, त्याचाही सत्कार झाला। बरेच महाराष्ट्रातून भारतातून फोन आलेत, संगमनेरमधून सुद्धा शेकडो फोन आलेत आणि घरीसुद्धा बरेच मित्रमंडळी येऊन गेली। त्यांची अपेक्षा हीच आहे का कुठंतरी संगमनेर शहरासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी कुठंतरी समाजाचं काम एक वेगळ्या पद्धतीचं उभं राहावं, आणि ते काम आता ह्या सामाजिक माध्यमातून चालूच आहे। परंतु संगमनेर शहरातसुद्धा कुठंतरी एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे, ते करा असं बरेच कार्यकर्ते म्हणले। त्यामुळं ह्या येणाऱ्या निवडणुकीत एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं काम शिवसेनेचं हे करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत। आज जरी आघाडीचं सरकार असलं तरी आघाडीच्या सरकारमध्ये समान वाटे मिळाले पाहिजे, ह्या हिशोबाने साहेबांची उद्धव साहेबांची मुख्यमंत्री साहेब आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी आणि नेतेमंडळाशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊन या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने काम करू। आणि आज बरेच मंडळी आले, त्यांनी त्या शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या, त्या शुभेच्छेनिमित्त मी सगळ्यांचे आभार मानतो। मी तरुण वर्गाला फक्त एवढंच सांगेल का बुवा, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या शरीर क्षमता हे करावी, शरीर क्षमता मजबूत करावी, व्यायाम करावा। व्यायाम करून आपलं कोरोनाचा काळ किती भयानक गेलेला आहे, किती मित्रमंडळी गेले आहेत, नातेवाईक गेलेले आहेत, आणि हे सगळे गेलेले असताना आपल्याला आपलं कुटुंब सांभाळायचं, आपलं घर सांभाळायचं। जसं साहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का आपलं कुटुंब आपली जबाबदारी, तशी सगळी युवकांनी व्यायाम करून घरच्यांना व्यायामाला लावून आपलं कुटुंब आपली जबाबदारी सांभाळायची आहे, व्यावहारिक हे व्यवहार सांभाळायचे आहे। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी साहेबांनी जो संदेश दिला आपलं कुटुंब आपली जबाबदारी त्या पद्धतीने वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। सगळ्या युवकांना सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम करणं गरजेचं आहे, ह्या जीवनात व्यायामाशिवाय दुसरं काही नाही। आज सकाळी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा भरल्या, तिथं सुद्धा मी हेच सांगितलं का जे खेळ आहे ज्या खेळात आपल्याला प्रावीण्य मिळवायचंय ते प्रावीण्य मिळवताना एक वेगळ्या पद्धतीनं व्यायाम राहतो, तो व्यायाम आपण केला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी व्यायाम करावा असा संदेश युवक युवतींना मी देतो, जेणेकरून घर सांभाळता येईल आणि देश सांभाळता येईल। धन्यवाद।